तर राज ठाकरेंवर आधारित एक नंबर हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश मापुसकर यांनी केलं असून निर्माती अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं हे केलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय धनजयन. तिला तर त्यांनी ऐकूनच घेतली नाही आमची स्टोरी. 2-3 वेळेला मी आणि धैर्य त्यांच्याकडे 3 वेळेला मला आठवतंय. नंतर आम्ही त्यांच्या घरच्यांकडे गेलो, त्यांना पण ती आवडली म्हणून त्यांनी राजसाहेबांना कन्व्हिन्स केलं की नाही तुम्ही एकदा ऐका. आणि त्यांनी ओझर ती ऐकल्यानंतर त्यांना असं कुठेतरी वाटलं असावं की ही चांगलं आहे, म्हणजे हा सिनेमा आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक चित्रपट करू पाहत आहेत आणि मला असं वाटतं त्यांच्यापेक्षा उत्तम व्यक्तिमत्वच असू शकत नाही जे महाराजांवरती चित्रपट बनवेल. कारण साहेबांचा महाराजांविषयी असलेला अभ्यास हा अफाट आहे. तर त्यांनीच तो सिनेमा बनवावा आणि सिनेमा इंटरनॅशनल लेवलचा त्यांनी बनवावा, म्हणजे महाराज फक्त मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राला किंवा भारताला न सांगता त्यांनी महाराजांचे सगळे महाराजांची कहाणी ही संपूर्ण जगाला सुनवावी अशी आमची इच्छा आहे.